नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा लॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आलेले आहे क्लिनिंगचा व्हिडिओ. तर आज मी लिव्हिंग रूम क्लीन करणार होते. खूप अशी धूळ झालेली होती आणि ते सोप्याच्या खालीसुद्धा असे जाळे, छोटे छोटे जाळे असे झालेले होते. तर सोप्याच्या उशांकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण की खूप म्हणजे लग्नाच्या वेळेस जो कन्यादानामध्ये जो सोपा असतो ना, तो आहे 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर ते कुशन वगैरे तो खूप असे खराब झाले आहेत, ते चेंज करायचे, पण प्रत्येक वेळेस राहून जात आहे. हा व्हिडिओ मी अपलोड करते तर ते कुशन वगैरे सगळे चेंज झालेले आहे, कारण की हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे तुमच्यापर्यंत. कारण की हा व्हिडिओ मी 1 महिन्यापूर्वी शूट केलेला होता, तो आत्ता टाकते, कारण की काही कारणामुळे मला वेळ नव्हता भेटत. पुन्हा मी आजारी पण पडले, अजून पण थोडासा माझा घसा थोडासा आहे, खोकला वगैरे येतो आहे मला, तर लेट येतो आहे. त्यामुळे आता हे कुशन वगैरे सगळे व्यवस्थित म्हणजे हे टाकून दिलेत, दुसरे वगैरे बनवून घेतलेत. तुम्हाला पुन्हा मी जेव्हा सुट्टीला जाईल तेव्हा पुन्हा दाखील एखाद्या व्हिडिओमध्ये. पुन्हा भरपूर काही चेंजेस झालेले आहे 1-2 रूममध्ये पण. तर हे तेव्हा घरी गेलो होतो बँगलोरवरून, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर खूप असे धूळ आणि जाळे झालेले होते, तर ते म्हटलं चला क्लीन करू. आधी मी पूर्ण वरचे जाळे वगैरे काढल्याच्या नंतर आठवलं की चला आता व्हिडिओ पण शूट करू, नाही तर पूर्ण वरचे जाळे काढताना पण तो पण व्हिडिओ आला असता, पण कामाच्या गडबडीत ते विसरून गेले. मी आधी वरचे जाळे सगळे काढून घेतले होते कोपऱ्यातले, किंवा फॅन पण पुसून घेतला होता. तर सोपे वगैरे सगळे जे कोशा होत्या त्या बाजूला केल्या मी, झटकून घेतला. सिम्पल प्रकारेच मी क्लीन करते, काही वेगळं काही नाही आहे. झाडून येते जाळे काय दिसत होते ते थोडे झटकून घेतले, काही कापडाने झटकले, काही जास्त नव्हते, पण तेच दिसले की ते आवडत नाही मला, अजिबात आवडत नाही. घरामध्ये जाळे किंवा धूळ वगैरे अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी आल्याच्या नंतर हॉल, किचन किंवा बेडरूम क्लीन, मला जाळे वगैरे झटकायचं, पुन्हा क्लीन करायचं खूप आवडतं. तर मला जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा मी करते. तर हॉल मी क्लीन करायला घेतला होता सकाळी, थोडंफार नाश्ता वगैरे झाला होता, पुन्हा स्वयंपाक पण अर्धा झालेला होता, अर्धा बाकी होता. तर म्हटलं चला वेळ आहे तर हे पण करून घेऊ, हॉल पण क्लीन करून घेऊ, कारण की आम्ही आल्याच्या नंतर कुणी येत राहतं आणि ते व्यवस्थित वाटत नाही, धूळ, पुन्हा तिथंच मुलं पण खेळतात, पुन्हा सर्दी होण्याची पण चान्सेस वाढतात धुळीमुळे मुलांना. तर क्लीन असलेलं बरं असतं, मुलं इकडून तिकडून हात लावतात सोप्याला किंवा त्या उशा घेतात किंवा खिडकीमध्ये उभा राहतात. खिडकीमध्ये पण खूप धूळ येते, कारण की तिकडून हवा वगैरे येते आणि पूर्ण ओपन एरिया आहे तिकडच्या साईडने, ग्राउंड आहे, गाड्या ज्या पण येत्या आमच्या सोसायटीमध्ये त्या तिकडच्या साईडनेच येतात. तर ही खुर्ची अशी मी उलटी केली आणि त्याला झटकून घेत होते, त्याच्याखालीसुद्धा असे जाळे होते, तसे दिसत नाही, पण जेव्हा मी असं बघितलं झाडून घेताना तर अरे म्हटलं याच्याखाली खूप असे जाळे झालेत. आणि हे महिन्यातून एकदा जर करत राहिलं ना तर एवढं काही खराब असे जाळे वगैरे होत नाही, पण आईंना आता काम वगैरे होत नाही जास्त, तर त्या जास्त लक्ष देत नाही, रोजचं रोज जे थोडंफार असतं ते करत राहतात. जास्त केलं की मग पूर्ण तब्येतीचा वगैरे प्रॉब्लेम होतो, त्यामुळे ते जास्त काही करत नाही. मी आल्याच्या नंतर करते, किंवा त्या दिवाळीच्या वेळेस मग करून घेतात, एखादी बाई लावून किंवा कुणी ओळखीचं असेल तर असे करून घेतात, आम्ही असलो तर मग मी करते. पण मी गेल्याच्या नंतर हॉल वगैरे मला सवय आहे आणि करते, पण मला आवडतं क्लिनिंग वगैरे करायला. तरी झटकून घेतली आहे मी, तर बघू शकता थोडेफार असे जाळे बघू शकता तुम्ही खाली पडलेत. आणि झाडून वगैरे सगळे मी क्लीन करून घेणार, सगळे सोप्याच्या खुर्च्या, पुन्हा तिकडचा जो आडवा आहे तो पण पुन्हा असं पलटी करून त्याला पण झटकून वगैरे घेणार, पुन्हा नंतर झाडून घेऊन पुसून वगैरे घेणार. तर टीव्हीच्या साईडला पण धूळ, जाळे तर नव्हते पण धूळ वगैरे होती. धूळ म्हणजे 2 दिवसाला जरी आपण रोजच्या रोज जरी करीत राहिलो ना तरी पण घरामध्ये खूप अशी धूळ येते. रोज जेव्हा मी घर वगैरे पुसते, किंवा कधी कधी रोज होत नाही तर दिवसाआड असे पुसते, तेव्हासुद्धा खूप असं ते थोडंफार ते आईच्या साड्या वगैरे ठेवायच्या तिथं साईडला, तुम्हाला दिसलं असेल सुरुवातीला, तर त्याच्यावरती पण धूळ असते. टीव्हीच्या तिथे साईडला पण धूळ अशी जमा झालेली असते, तर ते घर पुसताना वगैरे मी असं थोडंसं असं कापड वल्ला करून आणि पुसून घेत असते. जास्त काही नाही, कूलिंग वगैरे काही दुसरं काही वापरत नाही, फक्त
कपडा ओला करून पुसून घेते. जास्त काही ओला करायचा नसतो कारण की ते लाकडाचं आहे बनलेलं, त्यामुळे खराब होण्याचे चान्सेस असतात. पण थोडंसं ओला करून आणि पुसलेलं काही होत नाही आणि ते लगेच सुकतं पण. तर हे पण या साईडचं पण मी झटकून वगैरे घेणार. खिडक्या वगैरे मी घेतलेल्या होत्या, वरची साईड राहिलेली होती, कोपरे कापरे सगळे झालेले होते. आणि पुन्हा टीव्हीच्या साईडमध्ये पण, टीव्हीच्या समोर साईडच बोलते, टीव्हीच्या समोर सुद्धा बाहेरून आले की सगळं सामान वगैरे सगळं तिथं ठेवणार, चावी तिथं ठेवणार, काही ज्या वस्तू आणलेल्या असतात तिथं छोट्या छोट्या, कधी कधी असतं ना मुलांसाठी चॉकलेट किंवा आज कुणी आजारी असेल तर चला मेडिकलमधून गोळ्या, त्यात तिथं ठेवल्या जातात. इतकं असं सामान साचतं तर ते रोजच्या रोज एक बाजूला करावं लागतं मला तिथं गेल्याच्या नंतर. नाहीतर आठवड्याने जर बघितलं ना खूप असा पसारा पसारा दिसतो, रिमोट इकडं चावी इकडं असं असतं. तर तिथे तुम्हाला सुरुवातीला दिसलंच असेल खूप अशा चाव्या पुन्हा काही ना काही सामान पडलेलं, किंवा मुलं काही ना काही ठेवतात, त्यांचे खेळणीसुद्धा कधी कधी तिथपर्यंत जाते, तिथं ठेवून देतात बारीक सारीक काही पण. तर ते सगळं बाजूला करणार, एकदम मोकळं क्लीन असं स्वच्छ करून घेणार मी. एकदम डीप क्लीनिंग टाईपमध्ये मी केलं होतं. आणि क्लीन झाल्याच्या नंतर खूप छान असा सुंदर रूम दिसतो. कसंही असो तुमचं फर्निचर असो किंवा नसो, क्लीन घर असेल ना तर खूप छान असं दिसतं पण ते, आणि राहायला पण छान वाटतं. ते धूळ किंवा किती सुंदर फर्निचर असू द्या तुमच्या घरात, आणि धूळ किंवा जाळे काही असले ना काही उपयोग नाही, काही चांगलं अजिबात दिसत नाही ते. आणि पुन्हा मुलांना पण आजारी पाडते ती धूळ वगैरे, मोठ्या माणसांना सुद्धा ॲलर्जी होण्याचे चान्सेस खूप वाढतात धुळीमुळे. तर मी धूळ वगैरे अशी क्लीन करून घेतलेली आहे त्या सोप्या खालची. आता झाडू लावून घेणार पूर्ण टीव्हीच्या साईडचं पण जे थोडेफार होतं ते क्लीन करून घेणार, नंतर घर पुसून घेणार. हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला होता, याचा एक पार्ट टू म्हणून मी अजून एक अपलोड करणार, कारण की त्यामध्ये मी पुन्हा सेट वगैरे केलं होतं, जे आपले सोप्याचे ज्या उशा होत्या ते लावल्या, पुन्हा अजून पण काहीतरी थोडंफार केलेलं आहे, जे पण केलं होतं ते त्याचा पार्ट टू असा बनवणार आहे, याच चॅनलवरती अपलोड करणार आहे. कारण की मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ शूट केला होता आणि सकाळची 10:30 टाईम असेल, तुम्हाला वॉचमध्ये दिसतच असेल 10:30 पण नाही 10:15 वाजलेले होते. तर तेव्हा मी लागलेले एक पाऊण तास तरी लागला होता मला हे सगळं क्लीन करायला, कारण की पूर्ण जाळे काढून घेतले, पुन्हा पुसून घेतलं सगळं, तर खूप वेळ लागतो. फक्त म्हणायला असतं लिव्हिंग रूम साफ करायची आहे, पण खूप बारीक सारीक वस्तू असतात, फोटो असतात, फोटोवरती पण धूळ होती, त्यांना पण क्लीन करून घेतलं. पुन्हा हे असे मुलं खेळत राहतात, खेळणी पण इकडं तिकडं टाकलेली असतात, भरपूर काही वस्तू इकडं तिकडं अस्तव्यस्त करून ठेवतात. पुन्हा मी क्लीन केल्याच्या नंतरसुद्धा ते पुन्हा त्यांच्या वस्तू घेऊन आलेले आणि तिथं खेळायला बसलेले. तर तुम्हाला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. इथं थोडेफार सामान ठेवलेलं असतं, आता मी इथेच जे मला ठेवता येईल ते मी इथेच ठेवलं होतं साईडला. काही वर ते असं ओढलं की एक कम्प्युटरच्या कीबोर्डसाठी आम्ही केलेलं होतं, तर ते तिथे पण असं ओढलं की सामान वगैरे ठेवायला जागा होते, रिमोट किंवा चावी म्हणा काहीतरी काही काही ना काही ठेवायला जागा होते तिथे, तर तिथं काही सामान ठेवणार मी. आणि अशा प्रकारे सगळे मी क्लीन करून घेणार रूम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर लाईक करा शेअर करा. आता मी बोलत नाही कारण की माझा घसा थोडासा खराब आहे, खूप बोलले की खोकला येतो आहे मला, आजारी असल्यामुळे मी खूप लेट हे व्हिडिओ येत आहेत तुमच्यापर्यंत, तर त्याबद्दल पण सॉरी. तर हा व्हिडिओ मी पुन्हा अपलोड करत आहे कारण वायटी प्रॉब्लेम झाला होता, जे ॲड येतात किंवा ते येलो आणि ग्रीन, अजून पण एक ब्लॅक कलरमध्ये पण असे डॉलरचं चिन्ह दिसतं बघा मोनो झाल्याच्या नंतर, मोनेटाईज झाल्याच्या नंतर, तर ते येल्लोमध्ये दिसत होतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ डिलीट केला आहे. आता पुन्हा मी अपलोड करत आहे, माहीत नाही काय होणार, पुन्हा ग्रीनमध्ये जाणार की नाही. तशी मी रिक्वेस्ट पण पाठवली होती, पण रिक्वेस्ट
काही मेल वगैरे आलाच नाही मला. मी 2 दिवस वाट बघितली पण काही मेल आला नाही यूट्यूबचा, तर मी त्यामुळे हा व्हिडिओ डिलीट मारला आणि पुन्हा आता हा अपलोड करत आहे क्लिनिंगचा. दुसरा पण एक व्हिडिओ असाच येल्लो ॲड दिसत होती त्यावरती, तर ते मी त्याचा पण म्हणजे रिक्वेस्ट पाठवली होती वायटीला यूट्यूबला, तर त्याची मला मेल वगैरे आला पण ह्या व्हिडिओचा काही मेल आला नव्हता, त्यामुळे मी हा डिलीट मारला, पुन्हा अपलोड करत आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलं तर लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.